अबोल करणं हे कुठल्या शब्दात लिहिलेत फळावर? खरंच ताईंनी काहीच सांगितलं नाही आपल्याला काय काय करायचं. तेच ना. हे चला आपण या शब्दांचा ना वाक्यात प्रयोग करून बघूया. म्हणजे यश गटा गटा पाणी पितो, काल माझ्या सायकलची किल्ली हरवली. ए काही काय, आपण दहावीत आहोत, शब्दांचा कसला वाक्यात प्रयोग करायचा, ते काय वाक्प्रचार आहेत. खरंच रे, पण कसे आले असतील हे शब्द? अरे कर्ण म्हणजे कान, संस्कृत मध्ये गेलाय की आपल्याला हा शब्द? हो हो, आणि संस्कृत मध्ये ओष्ठ हा शब्द आहे, त्यातून मराठीत ओठ हा शब्द आला असेल. हे आणि किल्ली शब्द मूळ कानडी भाषेतला आहे, माझ्या आजीने मला सांगितलंय, ते मूळची उभेची आहे ना. हो पण किल्ली आपण मराठीत वापरतो. हो वापरतो ना, पण तो मूळ शब्द कानडी आहे. अरे पण गुडघा शब्द मूळ मराठीच बर का? काय कसली चर्चा चालू एवढी? ताई ते फळ्यावर शब्द लिहिलेत ना, ते कसे तयार झाले असतील याचा आम्ही विचार करतोय. मस्त. बर आता कसं आहे ना की मराठी भाषेत शब्द कुठून आणि कसे येतात ह्याचा शोध व्युत्पत्ती कोशातून घेतला जातो. सही, इंटरेस्टिंग. गम्मत आहे. आपण तर काही शब्द एका शब्दापासून किंवा धातूपासून तयार केले जातात, असे शब्द तयार करणे म्हणजे शब्दसिद्धी. काय? शब्दसिद्धी. बरोबर. मराठीमध्ये काही शब्द संस्कृत भाषेतून अगदी जसेच्या तसे घेतले जातात. असे शब्द माहिती आहेत का तुम्हाला? हो हो, तत्सम शब्द, कर्ण, पर्ण, हस्त. अगदी बरोबर. काही शब्द संस्कृत शब्दापासून तयार झालेत. हो ताई, ओठ शब्द ओष्ठ या संस्कृत शब्दापासून तयार झाला असेल ना? अगदी बरोबर. तर हे तद्भव शब्द, उदाहरणार्थ काम, कर्म, घाम, घर्म, काज, कार्य इत्यादी. तर तत्सम आणि तद्भव शब्दांसारखे काही देशी शब्द पण असतात, ते कुठले? तर गुडघा, झोप, दगड इत्यादी. तर मुलांनो, तत्सम, तद्भव, देशी, स्वदेशी, विदेशी अशा वेगवेगळ्या पद्धतींनी मराठी भाषेतील शब्दांची वर्गवारी लावता येते. पण मराठी भाषेतील शब्दांची वर्गवारी अजून वेगवेगळ्या पद्धतीने पण करता येते बरं का? तुम्हाला माहिती आहे? हो, कशी? तर तुम्हाला सिद्ध शब्द कोणते ते माहिती आहे का? नाही. बर मी सांगते. तर आता जा, ये, दे, घे, पी, खा यांसारखे मूळ धातू किंवा शब्द यांना सिद्ध शब्द असं म्हणतात. या सिद्ध शब्दांना उपसर्ग लागून किंवा प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना साधित शब्द असं म्हणतात. उपसर्ग म्हणजे काय ते माहिती आहे ना तुम्हाला? हो ताई, मला माहिती आहे. मूळ शब्दाच्या आधी सुरुवातीला एक किंवा अधिक अक्षरे जोडलेले असतात ना, त्यांना उपसर्ग म्हणतात. अगदी बरोबर. तर आता मला कोण सांगेल असे उपसर्ग लावलेले शब्द? मी यश, अतिशय, अजन्म, अबोल, निरोगी. बरोबर. मी गैरहजर, सुगम. अगदी बरोबर. तर या आणि अशा उपसर्ग लावलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. काय म्हणतात? उपसर्ग घटित शब्द. बरोबर. ताई, अति, आ, अ, नी, गैर, सु हे उपसर्ग ना ताई, यामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो आणि उपसर्गामुळे शब्दांचा अर्थ बदलतो. बरोबर. तर मुलांनो, काही उपसर्ग संस्कृत आहेत बर का? ताई, अनु हा उपसर्ग संस्कृत उपसर्ग आहे ना? बरोबर. बर आता सांगा बर, अनु उपसर्ग लागलेले शब्द सांगा. अनुकरण, अनुवाद, अनुमती, अनुताप. अगदी बरोबर. तर अनु या उपसर्गासारखेच अति, अधी, आप, अभी, आव, आ, वी, परी, परा हेही संस्कृत उपसर्ग आहेत बर का? ताई, हे उपसर्ग मराठी भाषेत किती रुळलेत ना, की ते संस्कृत भाषेतील आहेत हे कळतच नाही. हो ना. मग सांगा बरं, असे उपसर्ग लावलेले शब्द सांगा. अतिशय, अतिरेक, अत्यंत, अतिप्रसंग, अभ्यास, अभिरुची, अभिनंदन, अभ्युदय, अवमान, अवगुण, आजन्म, आमरण, विख्यात, परिपूर्ण, विज्ञान, परिक्रमा, पराजय, पराभव, पराक्रम. छान, मस्त. कळलंय की तुम्हाला आता?
तर असेच मराठी भाषेतील उपसर्ग आहेत आणि तसेच फारसी भाषेतील उपसर्ग लावून सुद्धा मराठी भाषेत शब्द तयार झालेत. कुठले? आड, नी, भर, अ हे उपसर्ग मराठी भाषेतील उपसर्ग आहेत. ऐन, कम, गैर, दर, सर, हर, हम, ना, बे, बिन इत्यादी हे फारसी किंवा अरबी भाषेतले उपसर्ग आहेत. हां, तर आता हे उपसर्ग लावून तुम्ही शब्द तयार करता येतात का ते बघा बरं. आपण बघूया जास्तीत जास्त शब्द कोण तयार करत आहे. आडगाव, आडनाव, आडकाठी, निकामी, निनावी, निरोगी, भरधाव, भरगच्च, बरोबर, भर दिवसा, ऐनवेळ, कम नशीब, गैरसमज, दररोज, सरकार आणि सरदार, बरोबर, हर काम्या आणि हर साल, हमरस्ता, हमराही, नाराज, बेदखल, बिंदास्त, बरोबर. आता असे आणखी शब्द सांगत राहा. या शब्दांचा योग्य वाक्यात उपयोग करून बघूयात आपण.